आज आपण चित्रालेखाशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहू रवीच्या कुटुंबाचा विविध वस्तूंचा मासिक खर्च खालील सारणीमध्ये दिलेला आहे याला चित्रालेखाच्या रूपात निर्देशित करा चला दिलेल्या माहितीनुसार चित्रालेख काढा इथे आपल्याला एका चिन्हाचे म्हणजे सिम्बॉलचे योग्य योग्य मूल्य लागेल ज्यामुळे आपण सर्व संख्या रूपात दर्शवू शकू जर आपण एका चिन्हाचे मूल्य पाचशे घेतले तर यावरून आपल्याला सर्व संख्या दाखवायला सोप्या जातील घराचे भाडे रुपये तीन हजार पाचशे आहे एका चित्राचे मूल्य पाचशे असल्यामुळे तीन हजार पाचशे दर्शवण्यासाठी आपल्याला तीन हजार पाचशे भागिले पाचशे बरोबर सात चित्रे काढावी लागतील जे आपण ह्या प्रकारे बनवू अशा प्रकारे भोजनावर रुपये तीन हजार खर्च केले आहेत म्हणून तीन हजार भागिले पाचशे बरोबर सहा चित्रे काढून दर्शवू तुम्ही सांगू शकाल का की विजेवरील खर्च कसा दर्शवला जाऊ शकतो विचार करा अगदी बरोबर आपल्याला एक हजार दोनशे पन्नास भागिले पाचशे बरोबर अडीच चित्रे काढावी लागतील अशा प्रकारे शिक्षणासाठी आपल्याला दोन हजार पाचशे भागिले पाचशे बरोबर पाच चित्रे तसेच इतरसाठी आपल्याला पंधराशे भागिले पाचशे बरोबर तीन चित्रे काढावी लागतील पुढील उदाहरण एका शाळेतील मुलांना आपल्या आवडत्या उपक्रमांबद्दल विचारले आणि मिळालेल्या अंकांना चित्रालेखाच्या रूपात निर्देशित केले चित्रा ले ले चित्रा चित्रा आहे चित्रालेख वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या चित्रालेखात एका चित्राचे मूल्य किती आहे चित्रालेखात एका चित्राचे मूल्य पाच विद्यार्थी आहे जर एका चित्राचे मूल्य दहा ठेवले असते तर असे विद्यार्थी ज्यांना संगीत ऐकायला आवडते ते कसे निर्देशित केले असते एका चित्राचे मूल्य पाच असल्यामुळे आपण म्हणू शकतो की संगीत सहा गुणिले पाच बरोबर तीस विद्यार्थ्यांना आवडते जर एका चित्राचे मूल्य दहा घेतले असते तर आपल्याला तीस भागिले दहा बरोबर तीन चित्रे काढावी लागतील विद्यार्थ्यांना कोणता उपक्रम सर्वात जास्त पसंत आहे चित्रालेख बघून आपल्याला समजते की विद्यार्थ्यांना टी व्ही पाहणे सर्वात जास्त पसंत आहे जर अशा विद्यार्थ्यांची संख्या मिळवली ज्यांना फिरायला जाणे आणि खेळणे पसंत आहे तर ती किती असेल इथे फिरायला जाणे चार गुणिले पाच विद्यार्थी बरोबर वीस विद्यार्थ्यांना वी पसंत आहे तर खेळणे सहा गुणिले पाच विद्यार्थी बरोबर तीस विद्यार्थ्यांना पसंत आहे याची बेरीज वीस विद्यार्थी अधिक तीस विद्यार्थी बरोबर पन्नास विद्यार्थी आहे आता दिलेला खालील प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधा अशा प्रकारे तुम्ही जाणून घ्या की तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा वाढदिवस कोणकोणत्या महिन्यात येतो आणि मिळालेली माहिती चित्रालेखाच्या रूपात निर्देशित करा तर आज आपण पाहिली चित्रालेखाशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे